सगळं काय सांगणार आज या ठिकाणी आदिवासींच्या आंदोलनात आलेले आहे. बघा की या न्यायिक हक्कासाठी 114 या आदिवासी समाजाच्या लोक शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं. आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे. 1985 जो GR आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे. हा 1985 GR रद्द करून सरसकट या गोंडगोवारी समाजाला आदिवासीच जात प्रमाणपत्राने व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. महाराष्ट्रातील अभियंता संघटनांनी पत्र लिहिलं सरकारला की खंडणी आणि धमकीचे फोन थांबवा, नाही तर आम्ही आंदोलनाला जाऊ. महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेला आहे, तो काही लपलेला नाही आहे. सातत्यानं सरकारला आम्ही त्या पद्धतीची भूमिका मांडली, पण सरकार गुंडाराजला प्रोत्साहन देत आहे. त्यांचे आमदारच आता बंदुकी घेऊन फिरतात आहेत आणि जमिनी खंडणीमध्ये असतील, अभियंताला असतील, अधिकाऱ्यांना असतील, दाबदबट करून या पद्धतीनं लुटपाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. या हे राज्य असुरक्षित आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं की तुम्हाला सरकार खरं तर यांनी परवाच्या गोळीबारामध्ये सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे. शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पदीचा गुंडाराज चालू शकत नाही. ममता बॅनर्जींनी पुन्हा ऑफर दिलेला इंडिया आघाडी केल्याचा काँग्रेसचा 12 झाला होईल, सगळं बरोबर होईल, तुम्ही घाई करू नका. फक्त आता महायुतीचं आणि यांचं कोणतं आहे ते त्यांची चिंता करा. इंडिया इंडिया कायम राहील, इंडिया हाच विजयाकडे जाईल आणि देशामध्ये जे काही आज तानाशाह प्रवृत्ती आहे या तानाशाह प्रवृत्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे इंडियाचाच विजय आपल्याला देशामध्ये पाहायला मिळेल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.